तर आता काही क्षणातच पंतप्रधान मोदी जे आहेत ते जळगावमध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचतील. जळगाव विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त साहजिकच आपण या ठिकाणी पाहत आहे. बचत गटाच्या महिलांशी मोदींनी संवाद साधलेला आहे आणि याच्यानंतर आता ते कार्यक्रमस्थळी पोहोचत आहेत. लखपती दिदी योजनेच्या या कार्यक्रमाला मोदींची प्रमुख उपस्थिती आहे. काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. महिला बचत गटाच्या महिलांसोबत त्यांनी संवाद साधला. महिला बचत गटाच्या माध्यमातून तळागाळामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांना रोजगार मिळालेला आहे. स्वयंपूर्ण झालेल्या महिला आणि त्यांची कामगिरी या संदर्भात मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न जाणून घेतले, त्यांची विचारपूस केली आणि याच्यानंतर आता लखपती दिदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी जे आहेत ते कार्यक्रमस्थळी रवाना झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा सर्वच अनुषंगानं फार महत्वाचा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीतून या दौऱ्याला विशेष महत्व जे आहे ते प्राप्त झालंय. आणि जर आपण पाहिलं तर 10 वर्षांमधला मोदींचा जळगावचा हा 5वा दौरा म्हणावा लागेल. 2014 निवडणुकांच्या अगोदर, लोकसभा निवडणुकांच्या अगोदर त्यांनी पहिल्यांदा जळगावचा दौरा केलेला होता. 2019 सुद्धा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा आणि आता 2024 निवडणुकांच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातो.